खोटं बोलून आपले उमेदवार निवडून यावे असा किविलवाना प्रयत्न अजित पवार करत आहेत. रोहित पवार राज्यात 2019 झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर 2.5 वर्ष मुख्यमंत्री पद यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटेच शपथविधी उरकला होता. शपथविधीबाबत तेव्हापासून अनेक तर्क वितर्क काढण्यात येत आहेत. अजित पवारांनी याबाबत गौप्यस्फोट केला आहे. शरद पवार यांच्या संमतीनं मी शपथ घेतली असा दावा अजितदादांनी केलेला आहे आणि यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजितदादांवर निशाणा साधलाय. आपल्या हातून निवडणूक जात आहे, आता आपल्याला कोणताही पर्याय नसतो तेव्हा खोटं बोलावं लागतं. खोटं बोलून आपले उमेदवार निवडून यावेत असा हा केविलवाना प्रयत्न असावा, तो प्रयत्न अजितदादा करत आहेत. राज्य सरकार आणि केंद्र सरकारला माझी विनंती आहे की गौतम अदानी साहेबांना थेट विचारा की काय घडलं, ते मग आपल्याला दूध का दूध पाणी का पाणी होईल, काय घडेल ते कळेल, असंही रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे. आता अजितदादा हे भाजपबरोबर गेलेले आहेत, त्यामुळे भाजप जसं सांगेल तसं त्यांना बोलावं लागतं. ह्याच्यामध्ये अजून स्पष्टता आणायची असेल तर मी मीडियालासुद्धा विनंती करेल, राज्य सरकारलासुद्धा विनंती करेल आणि केंद्र सरकारलासुद्धा की अडाणी साहेबांना डायरेक्ट विचारा की खरं काय घडलं होतं, मग आपलं दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. आत्तापर्यंत अजितदादा बोलले नाही, नेमकं आता निवडणुकीच्या काळात त्यांनी वाक्य केलं काय वाटतं? कसं असतं की जेव्हा आपल्या हातातून इलेक्शन जाते असं दिसतं, दुसरा कुठला पर्याय राहत नाही, मग शेवटी आपल्याला काय करावं लागतं तर खोटं बोलावं लागतं. हा केविलवाला प्रयत्न असावा खोटं बोलून कसं तरी आपले उमेदवार तिथे निवडून यावेत आणि तो प्रयत्न अजितदादा करताना आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो. सध्या बॅगा तपासणीवर राजकारण चांगलं असतं आपलं. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बॅग तपासण्यात आली आहे, उद्धव ठाकरेंची बॅग तपासण्यात आली आहे. आता याच्या आधी जेव्हा सत्तेतले लोक होते तेव्हा त्यांच्या बॅगा तपासल्या गेल्या नव्हत्या, मग विरोधकांच्या बॅगा जेव्हा तपासल्या, जसं की उद्धव ठाकरे साहेबांची बॅग तपासली तेव्हा उद्धव ठाकरे साहेबांनी त्याचा एक इश्यू केला की करायची असेल तर दोघांची करा, करायची नसेल तर दोघांची करू नका. पण मग ते वातावरण इतकं गरम झालं, महाराष्ट्रातल्या लोकांनी प्रतिसाद दिला, पाठिंबा दिला उद्धव ठाकरे साहेबांना, आणि मग पर्याय राहिला नाही. सत्तेतल्या लोकांची सुद्धा बॅग आता तिथं चेक करायला लागले. महत्त्वाचं काय की असं कळतं की इलेक्शन कमिशनली अभिनंदनाचं पत्र दिलं की ज्या लोकांनी बॅग चेक केली. आता माझं एकच मत आहे की चांगली गोष्ट आहे, तुम्ही अभिनंदन करताय, पण जर बॅग चेक केली नसेल तर त्या लोकांवर पण तुम्ही कारवाई केली असेल, कारण तुम्ही दोन्ही बाजूनी विचार करत असाल तर ते कारवाई केलेलं पत्र एक पुढे यावं. आणि माझी एक विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये पोलीस आहेत ना, मध्य प्रदेशच्या पोलिसांना इथं बॅग चेक करण्यासाठी तुम्ही का आणता? रोजगार तुम्हाला महाराष्ट्राच्या लोकांना द्यायचा नाही का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण आता लोकांच्या पाठिंब्याने सत्तेतल्या लोकांची सुद्धा बॅग चेक केली जाते, दाखवण्यापुरती का होईना, पण सुरू झालेलं चांगली गोष्ट आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.